कृपया लक्ष द्या. 1011 डाउन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आपण गेल्याच आठवड्यात एक तुतारी एक्सप्रेसचं भयंकर अनुभव बघितलं आणि ही गोष्ट ऐकानच आपलेच एक सबस्क्रायबर यांनी त्यांच्या वडिलांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव पाठवलेलो असा. आणि ह्यो अनुभव कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये त्यांना इलो होतो आणि आतापर्यंत सांगितलेल्या रेल्वेच्या अनुभवांमध्ये ह्यो सगळ्यात भयंकर अनुभव असा. ही गोष्ट जेव्हा मी त्यांच्याकडसून ऐकलंय तेव्हा तर माझी धातखिळीच बसली. इतको भयंकर प्रकार कसो काय घडाक शकता या अजूनपर्यंत माका समजत नाही. आता नेमका असा काय घडला ता तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजतच. पण त्याआधी जर तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन. आणि अनुभव पाठवण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जीमेल, इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम मार्फत हे गोष्टी माझ्यापर्यंत तुम्ही पोचवू शकतास. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर ह्या चॅनल आधी नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच 1,00,000 सबस्क्रायबरांच्या जवळ येऊन पोचलेले असव आणि 1,00,000 मी खूप मोठी अनाऊन्समेंट करणार असय, ज्याची सगळ्यांका खूप आतुरता असा. ती गोष्ट मी करणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करा. चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे. नमस्कार, माझं नाव अनमोल पिसे. मी हल्लीच मालवणी बोक्याची तुतारी एक्सप्रेसची गोष्ट ऐकलंय आणि ही गोष्ट ऐकून माका माझ्या वडिलांच्या अनुभवाची आठवण झाली. म्हणून मी लगेचच ह्यो अनुभव यांना पाठवलंय. साधारण 2006 सालची ही घटना असा. माझे पप्पा तेव्हा रेल्वेत कामाक लागले होते. पहिल्यांदा त्यांना चांगली पोस्ट नाही होती, ते सहकारी कर्मचारी म्हणून काम करायचे. तरी जवळजवळ 2003 सालापासून 5 सालापर्यंत त्यांनी सहकारी कर्मचाऱ्याचं काम केल्याने आणि त्यानंतर ते मुख्य कर्मचारी बनले आणि मग ते स्वतःहून रेल्वे चालवूक लागले. तरी जवळजवळ 5-6 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे होतं. रेल्वे चालक म्हणून त्यांनी याआधी खूप काम केलेला होता आणि कितीतरी तासांचं त्यांच्याकडे अनुभव होतो. आणि शक्यतो त्यांना गावाकडेच जाऊचे रेल्वे मिळायचे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी नावं ऐकलं असेलच, पहिलं म्हणजे कोकण कन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी अशा बऱ्याचशा रेल्वेंमध्ये माझ्या पप्पांनी काम केलेला होता. ते रेल्वे चालवलेले होते आणि त्यांच्याकडे बरंचसं अनुभव होतं. पण 2006 साली त्यांच्यासोबत रातचं जो काय एक प्रकार घडलो तो प्रकार जेव्हा मी त्यांच्याकडसून ऐकलंय तेव्हा तर माझ्या अंगावर शहारे चिले. तर झाला असा, एप्रिल महिन्याचे ते दिवस होते, म्हणजे पूर्णपणे उन्हाळ्याचे दिवस असा म्हणा का हरकत नाही. तर त्या दिवशी माझ्या पप्पांका कोकण कन्या रेल्वेवर काम मिळाला होता, म्हणजे थंय त्यांची ड्युटी लागली होती. आणि संध्याकाळी 6 वाजता कोकण कन्या एक्सप्रेस मडगाववरसून सुटणार होती आणि पुढच्या दिवशी पहाटे 6 वाजता CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलका येऊन पोचणार होते. तेव्हाचा काळ खूपच जुनो होतो, म्हणजे आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. रेल्वे खयपर्यंत येऊन पोचली ह्या सगळं आपल्याक ऑनलाईन समजतं, पण तेव्हा तसा नाही होता. मोबाईल फोनसुद्धा खूप कमी प्रमाणात होते आणि आता नेटवर्क बऱ्यापैकी सगळीकडे असतं. पण तेव्हाच्या काळी काही ठराविक ठिकाणी नेटवर्क यायचं, आतल्या ठिकाणी कधीच नेटवर्क नसायचं. त्यामुळे रेल्वे चालकांचं काम तसं जोखमीचं होतं. पण त्या जोखमीपेक्षा ह्या जा काय त्यांच्यासोबत घडलं ता तर खूपच भयंकर होता. तर तेव्हा झाला असा, संध्याकाळी 6 वाजता कोकण कन्या मडगाववरसून तर सुटली आणि माझ्या पप्पांची ड्युटी
रत्नागिरीवरसून पुढे होते, म्हणजे हो सगळं प्रवास खूप मोठो असा, त्यामुळे एक चालक कधी रेल्वे ती चालवत नाही, मध्ये चालक बदलता, आणि कधीच एकटो चालक रेल्वे चालवत नाही, त्याच्यासोबत एक सहकारीसुद्धा असता, म्हणजे दोन माणसं पुढच्या इंजिनच्या डब्यात बसतात। तर असं काही सोय सगळं प्रवास होतं। मडगाववरसून रत्नागिरीपर्यंत ती कोकणकडनं येणार होती, आणि त्यानंतर आधीचे जे चालक होते ते बदलून माझे पप्पा ती रेल्वे चालक घेणार होते। त्या दिवशी सगळा काही एकदम व्यवस्थित चालू होता। ती रेल्वे ठरलेल्या वेळेत थैसून सुटली, आणि साधारण ती रत्नागिरीक रात्री 11 दरम्यान यायची, त्यामुळे 10 माझ्या पप्पांनी जेवण वगैरे घेतल्याने आणि ते त्या रत्नागिरी स्टेशनवर कोकण कन्या एक्सप्रेसची वाट बघूक लागले। आता आपण बघतो की रेल्वेंचे डबे खूप जास्त असतात, 17-18 कधीकधी 20-22 डबे असतात, पण तेव्हा एवढे डबे नसायचे, 10-12 इतके डबे असायचे। आणि जी जी मुख्य स्टेशनं होती त्याच ठिकाणी फोन वगैरे असायचे, आणि थैसून बऱ्यापैकी एकमेकांशी संवाद साधूक गावायचो। मधली जी छोटी छोटी स्टेशनं होती थं मात्र संवाद साधणं जरा कठीणच असायचा, कारण ते नेटवर्कचं खूप मोठं प्रॉब्लेम होतं। नेटवर्क असला तर बोलणं व्हायचं, त्यामुळे अचानक असं काहीतरी घडलं तर लगेच त्या पुढे कळ खूप वेळ जायचं। म्हणजे थोडक्यात तेव्हाच्या काळची रेल्वे आणि आताच्या काळची रेल्वे ह्याच्यात जमीन आसमानाचं फरक होतं, आणि जमीन आसमानाचं फरकसुद्धा, जास्त रहदारी नाही, स्टेशनंसुद्धा खूप कमी, आणि लाईटी बिटी जास्त नसायचे। तर त्या दिवशी रात्री 11:15 दरम्यान कोकण कन्या रत्नागिरी स्टेशनवर येऊन लागली। तशी ती टायमावरच इली होती। मग त्यानंतर लगेचच पप्पा ते जे आधीचे रेल्वे चालक होते त्यांना जाऊन भेटले, आणि त्यांची काहीतरी कागदांची अदलाबदल करूची असता त्या सगळा त्यांनी केल्याने, आणि अखेरीस माझ्या पप्पांनी रेल्वेची सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊन जुन्या चालकांका मोकळा केल्याने तसे ते आपले थैसून निघून गेले। 10-1 मिनिटानंतर माझ्या पप्पांसोबत एक सहकारी कर्मचारी होतो, तो आणि माझे पप्पा दोघजण ते इंजिनमध्ये पुढे बसले होते, आणि त्यांनी मग हळूहळू रेल्वे चालव घेतल्याने, पप्पांनी याआधी खूपदा रेल्वे चालवलेली असल्यामुळे त्यांना काय तसं दडपण नाही होता, ते एकदम आरामात रेल्वे चालवत होते। तरी साधारण रात्री 11:30 दरम्यान रत्नागिरी स्टेशन त्यांनी सोडल्याने आणि थैसून ते पुढे जाऊक निघाले। रत्नागिरी स्टेशन सोडल्यानंतर पुढे चिपळूण स्टेशन लागणार होता, आणि तोच त्यांचं पहिलं स्टॉप होतं। पण त्या काही प्रवासादरम्यान माझ्या पप्पांसोबत जे कर्मचारी होते त्यांचं वय साधारण 30-35 आसपास होतं, तसे ते नवीनच, आणि त्यांनी ह्याआधी जास्त काय प्रवास केलेलो नाही होतो, ते नवीन नवीनच कामाक लागलेले। पण त्या दिवशी रात्री त्यांना अचानक थंडी वाजाक लागली, आणि बघता बघता कडकडावून त्यांना ताप भरलो, आणि बघता बघता त्यांची तब्येत जरा खालावूक लागली, आणि नेमकी त्याच्याकडे तापाची गोळी नाही होती आणि पप्पांकडे नाही होती, आणि एवढी अशी अचानक तब्येत बिघडत असं त्यांना वाटलं नाही होता। खूपच तब्येत त्यांची डाऊन झाली, त्यामुळे कसाबसा करून ते चिपळूणपर्यंत जाऊन पोचले। तरी थं पोचेपर्यंत रात्रीचे 12:30 झाले, आणि थं गेल्यानंतर त्या माणसाची अवस्था बघून माझे पप्पा म्हणाले की तू आता हयच उतार, तुझी तब्येत काय बरी नाही, उगाच वाटेत अजून काहीतरी झालं तर माझ्यावरच यायचं। म्हणून मग ते एका म्हणाले की तू उतार, मी पुढचा कायदा बघतोय। मग चिपळूण स्टेशनवरचे जे स्टेशन मास्टर होते त्यांच्या कानावर सगळं प्रकार त्यांनी घातल्याने, पण तेव्हा असं रातोरात दुसरं खायचो कर्मचारी कामावर पाठवणं तेव्हा शक्य नाही होतं, त्यामुळे त्याच्या स्टेशन मास्टरांचं सुद्धा नाईलाज झालं। ते म्हणाले की तुमकाच आता ही रेल्वे पुढे नेऊची लागतली, असं ऐनवेळेत खायचो माणूस गावणं शक्य नाही, त्यामुळे मग पप्पांचं नाईलाज झालं। पण पप्पा तसे धीरिष्ठ होते, आणि त्यांना या सगळ्याचा दांडगो अनुभव असल्यामुळे सहकारी जरी आपल्यासोबत नसत तरी ते एकट्यानं रेल्वे चालवू शकत होते, त्यामुळे मग त्यांनी म्हटल्याने ठीक आहे मी एकटोच घेऊन जातोय। तसं पण ते मुख्य चालक होते आणि सहकारी कर्मचाऱ्याचं जास्त काय काम नसायचं, त्यामुळे मग चिपळूण स्टेशनपासून पप्पाच एकटे ती रेल्वे पुढे नेऊक लागले। साधारण 12:30 दरम्यान रेल्वे थैसून सुटली आणि पुढे खेड स्टेशन का जाऊचा होता। आतापर्यंत सगळा काही एकदम व्यवस्थित चाललेला आणि सगळा वेळेप्रमाणे चला होता। बघता बघता
चिपळूण स्टेशन मागे रावला आणि खेडच्या दिशेन ती कोकण कन्या चलाक लागली. रात्रीचे 12:30 होऊन गेले होते, ज्यामुळे बाहेर खायचा चीट पाखरूसुद्धा उडत नाही होता. पण चिपळूणपासून खेडपर्यंत जाताना असा काहीसा घडात याचं तेव्हा माझ्या पप्पांनी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो. ते नेहमीसारखे मस्त सीटवर बसून रेल्वे चालवत होते. पण 15-20 मिनिटांनंतर जेव्हा त्यांची रेल्वे एका मध्यभागी येऊन पोचली, तेव्हा त्यांका समोर अचानक धुक्या दिसाक लागला. पूर्ण तो जंगली भाग होतो, आजूबाजू कसलाच गाव नाही, कसलीच लोकवस्ती नाही, एकदम डोंगरी भाग असून त्यांची ती रेल्वे चला होती. आणि अचानक समोरचा धुक्या बघून माझे पप्पा जरा आश्चर्यचकितच झाले, कारण उन्हाळ्याचे ते दिवस होते आणि शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात एवढा दाट धुक्या हय दिसणं म्हणजे अशक्यच होता. पण त्या दिवशी अचानक ह्या धुक्या इला खैसून त्याच माझ्या पप्पांका कळाक नाही. पण समोरचा दिसाचा कमी झाल्यामुळे लगेच माझ्या पप्पांनी रेल्वेचा वेग कमी केल्याने तरी जवळजवळ 4-5 मिनिटं संपूर्ण धुक्या त्यांका लागला. आणि त्यानंतर अचानक त्या खैता नाहीसाच झाला, म्हणजे तो जो मधलं 5-10 मिनिटाचं पट्टो होतं थं त्यांका त्या धुक्या लागला आणि नंतर अचानक त्या धुक्या नाहीसा झाला. आता ह्यो सगळं काय प्रकार होतो ता काय माझ्या पप्पांका तेव्हा समजाक नाही. पण त्यांनी आपले विचार केल्याने की डोंगरी भाग असा त्यामुळे धुक्या येऊ शकता असंच काहीसं विचार करून ते थैसून पुढे जाऊक निघाले. धुक्या आता कमी झाल्यामुळे पुढचा चांगला त्यांका दिसाक लागला, म्हणून मग त्यांनी रेल्वेचा वेग वाढवल्याने आणि मुख्य जो त्यांचा वेग होतो तो पकडल्याने. पण जसे ते पुढे वेग पकडतात तेव्हा अचानक त्यांका समोर रेल्वेचा जो ट्रॅक असता त्या ट्रॅकवर काही कर्मचारी काम करताना दिसले. आणि त्यांचं पेशाकसुद्धा रेल्वे कर्मचाऱ्यांसारखंच होतं, म्हणजे रेल्वे ट्रॅकवर खडी वगैरे ओतली जातं त्यासाठी कर्मचारी काही काम करतात, तर तेच कर्मचारी जवळजवळ 7-8 जण थंय होते आणि ते बाजूची खडी उचलून ट्रॅकवर टाकत होते, कोण खडी भरत होते. त्या सगळा दृश्य बघून माझ्या पप्पांचे डोळे उघडेच पडले, कारण रात्रीचं जवळजवळ 1 वाजत इलं होतं आणि एवढ्या रात्री खैचे कर्मचारी असे मधीच काम करतात आणि तेव्हाच्या काळी असा तर शक्यत नाही होता. आता ठीक आहे, आता रात्रीची कामं केली जातात, लाईटी वगैरे असतात, पण तेव्हा तसे लाईटी नाही होते. ते पूर्ण काळोखात ता सगळा काम करीत होते. पप्पांका रेल्वेच्या पुढच्या फोकसात त्यांका लांबवरती माणसं ते काम करतात असं दिसाक लागला. ता सगळा बघून पप्पांची धडकीच वाढली. त्यांनी लगेच रेल्वेचं हॉर्न होतो तो मोठ्यानं वाजव घेतल्याने, पण तो मोठमोठ्यानं हॉर्न वाजवूनसुद्धा समोरची माणसं काय बघतच नाही होती, ती फक्त आपल्या कामातच व्यस्त झालेली. हयसून भरधाव वेगान रेल्वे येता ह्यांचं त्यांका कायच अत्तोपत्तो लागत नाही होतो. ती माणसं नुसती खडी उचलून त्या ट्रॅकमध्ये टाकत होती आणि त्याच्यात बायका होते, पुरुष होते आणि लहान लहान मुलंसुद्धा त्यांच्या अवतीभोवती फिरावते. तहा सगळा बघून आता अचानक ह्या वेळेत करायचं काय याच माझ्या पप्पांका सुधरत नाही होता. त्यांनी 4-5 वेळा हॉर्न मोठमोठ्यानं वाजवल्याने तरी देखील ती माणसं काय ट्रॅकवरसून बाजूक झाली नाही. आणि तेव्हा मात्र पप्पांनी जोरात ब्रेक खेचू घेतल्याने, पण तुमका तर माहिती असा की एकदम जोरात ब्रेक लावू शकत नाही, कारण ट्रेनचा अपघात होऊ शकता, डबे ट्रॅकवरसून बाहेर पडाक शकतात. त्यामुळे जेवढं वेग कमी करू गावात तेवढं माझ्या पप्पांनी प्रयत्न केल्याने, पण तेवढासा पुरेसा नाही होता. बघता बघता त्यांची ती रेल्वे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जवळ येऊन पोचली, तरी देखील ते कर्मचारी आपल्याच धुंदीत होते आणि तेथे रेल्वेच्याच रुळावर उभे राहून आपलं काम करीत होते. आणि बघता बघता ही जी कोकण कन्या एक्सप्रेस होती ती सरळ त्या कर्मचाऱ्यांका जाऊन ठोकली आणि पप्पांच्या डोळ्यासमोर 7-8 माणसं त्या रेल्वेच्या खाली इली आणि चिरडान त्यांचं जागीच मृत्यू झालो. म्हणजे इतक्या वेगान ती ट्रेन त्यांका आपटली की ती माणसं जिवंत राहतील याचा विचार करणं पण चुकीचा होता. माझ्या पप्पांच्या पूर्ण जीवनात इतकं सगळं भयंकर प्रकार पहिल्यांदा घडलं होतं. माझ्या पप्पांका खूप वाईट वाटलं, त्यांच्या हातून 4-5 जणांचं जीव गेलो या त्यांनी स्पष्ट आपल्या डोळ्यांनी बघितल्याने. आणि जसं ह्या सगळा घडलं तेव्हा माझ्या पप्पांचे हातपाय थरथर कापाक लागले
तेंका काय सुधरतच नाही होतं, आता करायचं काय त्यात तेंका कळेना। आणि तेव्हा त्यांच्याकडे एक फोन होतो, एकदम जुन्या काळाचं। दांडी अशी वर करून बाहेर असं धरल्यावर रेंज यायची आणि त्या फोनने पुढच्या स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधू शकतो। तर तो फोन पटकन माझ्या पप्पांनी काढल्याने आणि बाजूचा जो अँटिना होता तो वर करून त्यांनी ताबडतोब पुढच्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधूचा प्रयत्न केल्याने, पण जसे ते फोन लावून बघतात तर त्यांका समोरसून नुसतो खरखरण्याचा आवाज येऊ लागलो। कारण ज्या ठिकाणी ती रेल्वे होती त्या ठिकाणी अजिबात नेटवर्क नाही होता, त्यामुळे त्यांचं काय संवाद होऊक राजी नाही। त्यांनी 2-3 वेळा फोन लावचा प्रयत्न केल्याने पण कायच फायदा झालो नाही, संवाद काय त्यांचं होऊक राजी नाही। मग त्यांनी मागचा जो स्टेशन गेला चिपळून त्यांच्याशी संवाद साधूचा प्रयत्न केल्याने पण त्याचाही काय फायदा झालो नाही। बरा तेव्हा पप्पा माझे थं एकटेच होते, त्यामुळे त्यांका काय करूचा याच काय सुधरत नाही होता, ते पूर्णपणे हलानच गेले होते। पण आता कसं तरी आपल्या पुढे जाऊ कोया, कारण आता झाला तर झाला, त्यांका तर आपण वाचवू शकलो नाही। आणि आता पुढे गेल्यावर जेव्हा खेड स्टेशन येत तेव्हा त्याच्या कर्मचाऱ्यांका ह्याबाबत सांगू कोया आणि लगेच त्या ठिकाणी पाठवू कोया असा काहीसा त्यांच्या डोक्यात होता। आणि असं विचार करत ते आपले रेल्वे पुढे चालवूक लागले। पण त्याच्या 1-2 मिनटातच अजून एक प्रकार माझ्या वडिलांका समोर दिसाक लागलो। त्यांका रेल्वेच्या पुढच्या फोकसात समोरचं जो रेल्वेचं ट्रॅक होतो त्या ट्रॅकवर 5-6 माणसांचे मृतदेह आडवे पडले आहेत। कोणचे हात तुटले, पाय तुटले, कोणचं डोक्या फुटलं अशा चित्रविचित्र अवस्थेत ते सगळे मृतदेह हडेतडे पसारले होते। ता जेव्हा दृश्य माझ्या वडिलांनी बघितल्याने तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। म्हणजे त्यांची ती सगळी अवस्था बघून असं वाटत होतं की एखाद्या भरधाव रेल्वेन त्यांका उडवल्यान आणि त्यांची ती सगळी तशी अवस्था झाली आहे। आणि 2 मिनटापूर्वीच माझ्या वडिलांनी अशाच 5-6 कर्मचाऱ्यांका उडवलेला होता, तशाच अवस्थेत ती 5-6 माणसं समोरच्या ट्रॅकवर पडली होती। ता सगळा बघून माझे पप्पा थरथर कापाक लागले। ह्यो सगळं काय प्रकार आहे, ह्या काय सगळा घडता त्यात त्यांका कळत नाही होता। बघता बघता त्यांची ती रेल्वे त्या समोरच्या रुळांवर तुकडे पडलेल्या मृतदेहावरसूनच भरधाव वेगान निघाली। तेव्हा मात्र माझे पप्पा संपूर्ण घामान भिजले। त्यांका या सगळा काय घडता त्या कायच कळत नाही होता। त्यांनी परत फोन काढल्याने आणि पुढच्या स्टेशनवर संवाद साधूक बघितल्याने पण थयव त्यांका काय रेंज गावली नाही। ते कोणाक सांगणार होते की असो प्रकार घडलो आ, काहीतरी मदत पाठवा। पण संवाद साधूक तो फोन तर पुढे लागा कोय होतो ना, तो फोन खेड स्टेशन का जाऊन पोचा ना चिपळूण स्टेशनच्या कर्मचाऱ्यांका लागा, त्यामुळे संवाद साधूचं अजून कायच मार्ग उरलो नाही होतो। जीवनात पहिल्यांदा असं सगळं प्रकार माझ्या पप्पांसोबत घडलेलो आणि ते पूर्णपणे हादरूनच गेले होते। आणि माझे पप्पा स्वामी भक्त, त्यामुळे इतक्या सगळा भयंकर घडल्यानंतर त्यांनी स्वामींची आठवण काढल्याने आणि स्वामींचं जप ते मनोमन करूक लागले। आणि त्यामुळे थोडं थोडं धीर त्यांका येत होतं, कारण ते एकटेच ते असल्यामुळे त्यांका धीर देऊक अजून कोणत नाही होतं। आणि ते नेहमी जेव्हा प्रवासाक सुरुवात करायचे तेव्हा स्वामींची एक छोटीशी मूर्ती समोर ठेवायचे, तर ती मूर्ती ते समोर ठेवलेली होती। तर त्या मूर्तीकडे बघून ते स्वामींका म्हणूक लागले, स्वामी ह्या सगळं काय घडतं, ह्यो सगळं काय प्रकार आहे, माका ह्याच्यासून बाहेर काढा स्वामी, माका बाहेर काढा असं म्हणत म्हणत ते कसे बसे रेल्वे चालवत होते। पण त्यानंतर समोर त्यांका जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून माझ्या पप्पांका कळाक अजिबात वे नाही लागलो की हा जा काय घडता त्या साधारण नाया, ह्यो काहीतरी भूताटकीचंच प्रकार हा। कारण जसे ते थैसून पुढे निघान गेले तेव्हा त्यांका स्पष्ट ट्रॅकच्या बाजूक 10-12 माणसं 4-5 माणसांचं मृतदेह खांद्यावर मारून थैसून दिवटे घेऊन चला होते। म्हणजे त्या सगळ्यांची अंत्ययात्रा त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजून चालली होती। आणि इतक्या रात्री जवळजवळ 1:15 वाजन गेलेलो, इतक्या रात्री अशी कोण अंत्ययात्रा काढतं। तेव्हाच पप्पांका कळान चुकलं की ह्यो काहीतरी माका भास होता, नाहीतरी काहीतरी भूताटकी असा, आणि ह्याच्या तावडीत मी सापडलंय, त्यामुळे ह्या सगळं माझ्यासोबत घडतं। तेव्हा तर माझ्या वडिलांच्या अंगावर काटो चिलो
आणि जेव्हा त्यांनी रात्रीची ती अंत्ययात्रा बघितल्याने तेव्हा तर ते धाडकन खालीच कोसळले, म्हणजे सीटवरसून ते खालीच बसले आणि ते तर पूर्णपणे हादरूनच गेले. त्यांना काय होता काय घडता कायच कळत नाही होतं. त्यांनी फक्त डोळे मिटल्याने आणि स्वामींच्या नावाचं धाव करू घेतल्याने बघता बघता त्यांची ती रेल्वे त्या अंत्ययात्रेच्या बाजूसून पुढे निघान गेले. त्यांनी बाजूक वाकांसुद्धा बघूक नाही की ती लोक कोण आहेत आणि एवढ्या रातची काय करतात, कारण ह्या सगळ्या प्रकारावरसून त्यांना कळालेलं की ही लोक नाहीत, ह्यो काहीतरी विचित्र प्रकार आहे. म्हणून मग त्यांनी थंयसून सतत स्वामींचं धाव केल्याने स्वामींचं जप करू घेतल्याने त्यांना कायव करून पुढच्या स्टेशनपर्यंत पोचायचाच होता आणि ते अचानक ते रेल्वे थांबवून मागच्या लोकांची मदतसुद्धा घेऊ शकत नाही होते, कारण त्यांनी ते रेल्वे थांबवल्यानी असती तरी त्यांना ते इंजिनवसून खाली उतरून मागच्या डब्यांपर्यंत जायचं लागणार असतं आणि तिथं एकटेच होते. त्यामुळे त्यांना ता सगळं करणं बरोबर वाटक नाही आणि त्यांनी तर योग्यच केल्याने ते चुकान जरी रेल्वेसून खाली उतारले असते तर काय घडलं असतं याचं मी विचारसुद्धा करू शकत नाही. तर नशिबान पप्पांनी तसा काय करूक नाही, म्हणजे स्वामींनीच त्यांना ता तसा करूक भाग पाडल्याने माझ्या पप्पांका त्यांनी खाली उतराक देऊक नाही. ते त्याच अवस्थेत रेल्वे पुढे घेऊन गेले. स्वामींचं नाव घेत घेत ते कसे बसे खेड स्टेशन का येऊन पोचले. जेव्हा खेड स्टेशनजवळ येऊक लागला वायशी लाईटी दिसाक लागले तेव्हा थोडं त्यांच्या जीवात जिविलं. ते मग पटकन सीटवर बसान हळूहळू रेल्वेचं वेग कमी केल्याने आणि स्वामींचं नाव घेत त्यांनी ती रेल्वे खेड स्टेशन का आणून कशी बशी लावल्याने आणि जेव्हा ते थं येऊन पोचतात तेव्हा त्यांनी सुटकेसो श्वास सोडल्याने आणि ते जागेच बेशुद्ध झाले, कारण त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. पण नशिबान त्यांना आधी काय झालं नाही, त्यांनी कशीबशी रेल्वे ते आणून लावल्याने आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले. हे सगळं स्वामींचं चमत्कार म्हणा का हरकत नाही. आधी ते बेशुद्ध झाले असते तर ती रेल्वे खय गेली असती याचं अत्तोपत्तो लागलो नसतो. पण तसं काय घडलं नाही, स्वामींनी संपूर्ण रेल्वेतल्या माणसांका वाचवल्याने आणि कशीबशी रेल्वे खेड स्टेशन का आणून थांबवल्याने पण हडे पप्पा बेशुद्ध पडले होते आणि याचं अत्तोपत्तो कोणाकत नाही होतो. पण जेव्हा खेड स्टेशनची काही कर्मचारी जेव्हा पप्पांच्या इंजिनच्या थं इले आणि कागदपत्र घेऊक म्हणून ते इंजिनच्या खिडकीकडे इले, थं त्यांना नोंद घेऊची लागता की रेल्वे येऊन पोचली आ ता करूसाठी ते इले होते. पण जेव्हा ते येऊन बघतात तर आतमध्ये माझे पप्पा बेशुद्ध पडले होते. मग लगेच त्यांनी त्यांना थंयसून उचलल्याने आणि लगेच ते त्यांना केबिनमध्ये घेऊन गेले. फॅनखाली त्यांना बसवून पाणी वगैरे त्यांच्या तोंडावर मारल्याने आणि त्यांना शुद्धीर आणल्याने पहिली 5 मिनटं माझे पप्पा कायच बोलत नाही होते, त्यांना बोलाकच सुधरत नाही होतं. पण त्यानंतर थंच्या लोकांनी त्यांना धीर दिल्याने पाणी वगैरे दिल्याने त्यानंतर त्यांना थोडं धीरिलो. मग त्यांनी सगळं घडलेलं प्रकार थंच्या कर्मचाऱ्यांका सांगितल्याने पण ता सगळं ऐकल्यानंतर थंचे सगळेजण चांगलेच हादरान गेले. त्यांना खराच वाटत नाही होतं, पण हे सगळं प्रकार स्वतः माझ्या पप्पांनी अनुभवलेलं होतं. पण ह्या सगळ्यानंतर माझ्या पप्पांनी त्यांना सरळ सांगल्याने की मी आता पुढे रेल्वे घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही कोणतं दुसरं चालक बघा, कारण त्यांची तशी अवस्था नाही होती. म्हणून मग खेड स्टेशनवर दुसऱ्या चालकाची मागणी केल्याने पण त्या सगळ्यात 2 तास उलटान गेले. 2 तास ती रेल्वे खेड स्टेशन का थांबली होती. मग त्यानंतर नवीन चालक इलो आणि तो मग ती रेल्वे पुढे घेऊन गेलो. पप्पांनी पुढे काय ती रेल्वे नेऊक नाही, ते थंच थांबले आणि रात्र त्यांनी थंच काढल्याने आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा खेड स्टेशनचे कर्मचारी लगेचच पाहणी करूक थंय गेले. म्हणजे साधारण पप्पांका माहिती होतं की चिपळून सोडल्यानंतर 15-20 मिनटात हे सगळं प्रकार घडलो होतो, तर त्याप्रमाणे त्यांनी थंय जाऊन पाहणी केल्याने पण त्या ठिकाणी अशा खायच्याच माणसांचं मृतदेह तर सोडा, साधा रक्त किंवा कपडे कायच ते गावला नाही. 6-6 माणसांकडे उडवल्यानंतर ट्रॅकवर असा काहीतरी पडलेला गावलाच असता, पण तसा कायच नाही होता. संपूर्ण तिने तो ट्रॅक शोधून बघितल्याने पण तसो काय ते प्रकार घडल्याची एकव खुणा नाही होती. तेव्हा मात्र सगळ्यांका कळून चुकलं की हो काहीतरी भूताटकेचाच प्रकार होतो. पण ह्या सगळ्या घटनेनंतर कधीच रेल्वे चालक एका चालकाक पाठवूक नाही, दुसरो कर्मचारी त्याच्यासोबत असत तरच रेल्वे पुढे सोडली जायची.
पण माझ्या पप्पांसोबत ह्यो जो काय प्रकार घडलो होतो तो मात्र खूप भयंकर होतो आणि त्याची कल्पना तुमका आता सगळ्यांका ह्यो अनुभव ऐकून इलीच असत. आणि स्वामींच्या कृपेन माझे पप्पा त्या दिवशी रात्री वाचले, नाहीतर त्यांच्यासोबत आणि संपूर्ण त्या रेल्वेसोबत काय प्रकार घडलो असतो ह्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसो होतो कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये घडलेलो ह्यो एक भयंकर सत्य अनुभव. जो तुमका कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको. आणि सगळ्यात महत्त्वाचा हे गोष्टी ज्यांका ज्यांका अशी भूताची गोष्टी ऐकाक आवडतात आपले मित्रमैत्रिणी किंवा इतर कोण, तर त्यांका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील. आणि लाईक अजूनव करूक नसाल तर नक्की आधी लाईक करा. आणि सबस्क्राईब तर केलं असेलच, चुकून जर कोणचा रावला असाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.